नमस्कार मित्रांनो, आज आपण एक वोकार्ट कंपनीचं एक असं एक प्रोडक्ट घेऊन आलो ज्याचं नाव आहे रेकोडेक्स कोल्ड. एक ब्रँड नेम आहे मित्रांनो, आणि ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे जेनरिक औषध ज्यात आहे त्याचं नाव आहे पॅरासिटामॉल फिनायलेफ्रिन एसएल कॅफिन अँड डायफिनायलेट्रेमाइन एसएल. तर हे गोळ्या कसं काम करतात, कशासाठी वापरलं जातं ही माहितीच्या आधी मित्रांनो, तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा आणि शेजारी दिलेल्या बेल नोटिफिकेशन बटनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत राहतील. आज माहिती घेऊया मित्रांनो रेकोडेक्स, त्यांचं केमिकल कंपोजिशन, त्याची माहिती काय आहे, त्यांचा उपयोग काय केला जातो त्याची माहिती तुम्हाला या औषधातून मिळणार आहे. तर यामध्ये जे चार गोळ्या आहेत म्हणजे चार कंपोजिशन आहे केमिकलचं, तर ते कशासाठी वापरलं जातं, तर ते वापरायचं सर्दीसाठी, ताप असेल शरीरामध्ये त्याच्यासाठी, एखादी ॲलर्जिक रिॲक्शन असेल, डोकं दुखत असेल, अंग दुखत असेल तर त्यासाठी त्यावेळेस हे वापरलं जात आहे. तर आता कसं थंडीचा सीझन चालू झाला की गोळ्या लागतातच, मग ही एकच गोळी तुमचे सगळे काम करणार आहे. एक शिंका सर्दी वगैरेसाठी, डोकं दुखत असेल त्यासाठी, आणि अंग तापलं असेल, ताप आल्या असेल तर त्यासाठी पण काम करणार असेल. तर आता याचा उपयोग करून सांगतो मी तुम्हाला काही ह्या गोळ्या कसं कसं काम करणार. आता हे डायफिनाइल हायड्रामाइन जे आहे ते अँटी ॲलर्जिक आहे, तर त्याने काय होणार आहे, तुमची जी ॲलर्जी जी येते म्हणजे नाक वाहन आहे, डोळ्यातून पाणी जे येतात, शिंका येत आहे, तर त्याला हे काम करणार आहे की ते बंद करायचं काम करणार आहे. आणि पॅरासिटामॉल एक ॲनालजिक आहे, म्हणजे त्याला पेन रिलीव्हर म्हणतात किंवा दुखणं जे असतं ते क्षमवण्याचं काम हे करणार आहे. त्याचबरोबर ते अँटीपायरेटिक म्हणजे जे ताप वगैरे आहे तर त्यांना कमी करण्याचं काम हे करणार आहे. तर ते काय करणार आहे, जे ब्रेनकडे जे सिग्नल जातात किंवा येतात पेन आणि फिवरसाठी, तर ते ब्लॉक करायचं काम हे करणार आहे. आणि कॅफिनचा तर तुम्हाला उपयोग माहितीच आहे, तुम्ही चहा घेता वगैरे, कॉफी त्याच्यात असतंच, तर ते इफिशियन्सी वाढवणार आहे ह्यांची दोघांची. तर ते काय कॅफिन काय करणार आहे, आपल्या ज्या नसा असतात त्यांची साईज वाढवणार आहे, त्याच्यामुळे ते रिलीज होतील, डोकं दुखायचं वगैरे कमी केलं जाईल. आणि त्याचबरोबर आता पॅरासिटामॉल पण झाले, डायट कॅफिन झालं, या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून हे आपलं जे नाक वगैरे असतं, चोरलेलं नाक असतं म्हणजे असं शिंका वगैरे कडकपणा आलेला असतो, तर ब्लड वेसल ज्या आहे ते रिलीफ झाल्यामुळं की साईज वाढल्यामुळं त्याच्यातून जे ते स्टफिनेस जो असतो नाकाचा तो कमी होणार आहे, त्यामुळे तुम्ही सहजरित्या घेऊ शकता. तुम्हाला गोळ्या पण दाखवते मित्रांनो, ह्या गोळ्यांचं पाकिट आहे, 10 गोळ्यांचं पाकिट आहे मित्रांनो, ज्याची किंमत आहे 49 रुपये आणि 2 वर्षाचा एक्सपायरी टाइम पिरियड असतो मित्रांनो, 3 वर्षाचा आहे, तर 3 वर्षांमध्ये तुम्ही ह्या गोळ्या वापरू शकता. ही एक इमर्जन्सी टॅबलेट म्हणून घेऊ शकता. पण आता याच्यात पॅरासिटामॉल जे दिलंय ते दिले आहे, एक इफेक्टिव्ह आहे पण त्याची सवय लावून घेऊ नका. हे पॅरासिटामॉल जे असतं ते लिव्हरला उपयोगही नसतं, जे जास्त प्रमाण घेताल तर लिव्हरला डॅमेज करू शकतं. त्यामुळे जे पॅरासिटामॉल घ्याल तर गोळी घेताना डॉक्टरच्या सल्ल्याने अर्धी किंवा पूर्ण अशीच घ्या, जे की डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊन वापरायला सांगेल ते. आणि ही एक वोकार्ट कंपनी आहे, एक ब्रँड चांगला आहे, गोळ्या पण स्वस्त असतात पण आणि याच्यात याच कंटेंटमध्ये जर तुम्हाला जेनरिकमध्ये जरी मिळालं तर यापेक्षा कमी किमतीत मिळू शकतं. या व्हिडिओबद्दल इतकंच मित्रांनो, जर तुम्हाला आणखीन काही गोळ्यांची माहिती लागत असेल तर कृपया आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याविषयी माहिती देऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.